पेज नंबर 70, यूनिट 3.3, न्यूज एनालिसिस, बातमी किंवा बातम्यांचे विश्लेषण। यामध्ये ए बी सी डी अशा चार बातम्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या बातम्यांवर काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत। सो लेट अस रीड, एक्सप्लेन अँड अंडरस्टँड द न्यूज अँड देन सॉल्व द क्वेश्चन्स गिवन ऑन द न्यूज। चला तर मग बातमी वाचूया, अभ्यासूया आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं शोधूयात। ए, क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स। परीक्षागृहामध्ये बंद बुटांना मनाई, असं या बातमीचं हेडिंग आहे, टायटल आहे। लेट्स रीड द न्यूज। बेंगलुरू, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट धिस इयर। इट मीन्स बेंगलुरू येथील शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीने नुकतीच त्यांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्तनाची नियमावली प्रस्तुत केलेली आहे, जारी केलेली आहे, सादर केलेली आहे। द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वियरिंग क्लोज्ड शूज, बूट्स, इवन सॉक्स। जे उमेदवार यावेळेस परीक्षेला येणार आहेत त्यांना परीक्षागृहामध्ये जाताना शूज, बंद बूट व सॉक्स म्हणजे मोजेसुद्धा घालून येण्याची परवानगी दिली जाणार नाही। अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड इन्क्लूड मोबाईल फोन्स, मायक्रोफोन्स, इयरप्लग्स, कॅल्क्युलेटर्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, पाउचेस, प्रिंटेड और ब्लँक पेपर्स अँड इवन पेन्स। आणि अजून इतर या व्यतिरिक्त म्हणजे जे वरती सांगितले त्या व्यतिरिक्त मोबाईल फोन म्हणजेच भ्रमणध्वनी, मायक्रोफोन्स, इयरप्लग्स, कॅल्क्युलेटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक किंवा तांत्रिक उपकरणे, पाउचेस, तसेच छापील किंवा कोरे कागद आणि लिहिण्यासाठी असलेला पेनसुद्धा आत नेला जाणार नाही, आत घेऊन जाता येऊ देणार नाही। इट मीन्स पुढे दिलं आहे ते, द पेन्स विल बी प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय द इन्व्हिजिलेटर्स। आणि जे पेन आहेत ते पेनसुद्धा इन्व्हिजिलेटर्सद्वारे म्हणजे पर्यवेक्षकांद्वारे ते पेनसुद्धा पुरवण्यात येतील, तो पेनसुद्धा तुम्ही स्वतःचा न्यायचा नाही। सो दिस वॉज द न्यूज। लेट्स सी द क्वेश्चन्स रिलेटेड टू द न्यूज। फर्स्ट, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इश्यूड, कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर्स? आता दिलेल्या शब्दांचे आपल्याला अर्थ या ठिकाणी ओळखायचे आहेत किंवा सांगायचे आहेत। पहिला आहे इश्यूड। इश्यूड म्हणजे जारी करणे, सादर करणे किंवा प्रसारित करणे, असा याचा या ठिकाणी अर्थ आहे। सेकंड, कॅन्डिडेट। कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार, परंतु या ठिकाणी त्याचा अर्थ आहे परीक्षार्थी। आणि तिसरा शब्द आहे इन्व्हिजिलेटर्स। इन्व्हिजिलेटर्स म्हणजे परीक्षा घेणारे पर्यवेक्षक, असा अर्थ या ठिकाणी त्याचा निघतो। देन क्वेश्चन नंबर सेकंड, हु इज कंडक्टिंग द टेक्स्ट? ही परीक्षा कोणी आयोजित केली आहे? सो द आन्सर इज शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू इज कंडक्टिंग द टेस्ट। देन क्वेश्चन नंबर 3, डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5। चार चार किंवा पाच पाचच्या गटाने खालील प्रश्नांवर चर्चा करा। ए, why is closed footwear, it means shoes or socks, not allowed in the examination hall? परीक्षेच्या कक्षेत बंद पादत्राणे किंवा बंद बूट सॉक्स वापरण्यास परवानगी
का नहीं? इट इज वेरी सिंपल, बिकॉज विद द हेल्प ऑफ दीज थिंग्स एनी कैंडिडेट कैन कैरी द मटेरियल विच इज यूजफुल फॉर द कॉपी, एंड सो टू प्रिवेंट द कॉपी दिस डिसीजन इज टेकन. कॉपी म्हणजेच नक्कल करण्यासाठी लागणारं मटेरियल घेऊन जाण्यासाठी या गोष्टी अगदी सोयीस्कर आहेत की बंद पादत्राणे हे सोयीस्कर आहेत, त्यात सहज त्या गोष्टी घेऊन जाता येतील. आणि नक्कल किंवा उतारा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असावा असं आपण सांगू शकतो. देन सेकंड बी, व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल? त्या परीक्षा कक्षामध्ये संस्थेने इलेक्ट्रॉनिक साधनं वापरण्यास मनाई का केली आहे? इट इज ऑल्सो ॲज द अबो, वरीलप्रमाणेच याचं पण कारण आपल्याला सांगता येईल. बिकॉज एनी कॅन्डिडेट कॅरीज द इलेक्ट्रॉनिक गॅजेट इन साईड द हॉल, ही ऑर सी कुड कम्युनिकेट विथ द अदर साईड पीपल ऑर अदर साईडर्स अँड दे कुड बी प्रोव्हाइडेड द रेडीमेड आन्सर्स फ्रॉम आउटसाईड अँड इट इज वन ऑफ द टाईप ऑफ द कॉपी. की त्या परीक्षा कक्षामध्ये असं इलेक्ट्रॉनिक उपकरण नेल्यानंतर त्या उपकरणाच्या साह्याने बाहेरील व्यक्तीशी संपर्क साधून परीक्षेचा उतारा केला जाऊ शकतो, परीक्षेमध्ये नक्कल केली जाऊ शकते, आणि ते थांबवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरण याची मनाई त्या हॉलमध्ये केलेली असावी. देन नेक्स्ट सी, व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी? कॉपीला उताऱ्याला किंवा नक्कलला प्रतिबंध करण्याकरता अजून इतर कुठले कुठले उपाय करता येऊ शकतील? ॲज फार ॲज माय ओन ओपिनियन इज कन्सर्न्ड, माझं वैयक्तिक मत असं आहे की जोपर्यंत असं मला वाटतं, दीज टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट वन इज द सुपरवायझर अँड सेकंड थिंग इज द ॲक्शन इज टेकन अगेन्स्ट द पर्सन हू इज डुईंग अ कॉपी. इफ द सुपरवायझर इज स्ट्रिक्ट, हार्डली इट इज पॉसिबल टू कॉपी देअर. जर पर्यवेक्षक अतिशय शिस्तप्रिय आणि कडक असेल तर त्या ठिकाणी नक्कल करणं हे दुरापास्त होतं. अँड इफ बाय चान्स एनी अदर स्टुडंट इज फाउंड कॉपिंग ॲट दॅट टाईम द ॲक्शन शुड बी टेकन स्ट्रिक्टली. जर एखादा विद्यार्थी कॉपी करताना सापडलाच तर त्याच्यावर कडकमधील कडक कारवाई करणं गरजेचं आहे. इट वुड बी द लेसन फॉर द अदर्स, म्हणजे इतरांना त्याच्यातनं धडा शिकायला मिळतो. सो दीज टू मेन थिंग्स आर देअर अकॉर्डिंग माय ओन ओपिनियन.